नमस्कार, मी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव। जागतिक तापमानवाढीची जे काही दुष्परिणाम आपल्या शेतावर आणि शेतीवर होत आहेत, तर ह्या दुष्टचक्रातून शेतकऱ्याची सुटका व्हावी आणि हे परिणामांची बोथकता कमी व्हावी म्हणून केंद्र शासनाने ही योजना आणलेली आहे। याला आपण राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, वनशेती उपअभियान असं आपण म्हणतो। या वनशेती उपअभियानमधून शेतकऱ्याला त्याच्या बांधावर, शेतामध्ये, त्याच्या पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करण्याची यामधून त्याला संधी मिळणार आहे आणि यासोबतच बांधाचासुद्धा त्याला चांगला सद उपयोग करून घेता येईल। शेतीमध्ये जर ते शेती पडीक असेल तर शेतीचा चांगला उपयोग करून घेता येईल आणि यामधून आपण त्याला फळझाडं असतील किंवा बांबू असेल किंवा इतर, जसं आपण केळी वगैरे, आपण मोठा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड आहे, तर केळीचंसुद्धा वाऱ्यापासून संरक्षण होण्याकरता आपण जी त्याला झाडं लावा सांगतो, हातगा असतील, शेवगा असेल, इतर कोणती झाड त्याला या योजनेमधून लागवड करता येतील आणि या योजनेमधून लागवड केलेली झाडे यामध्ये त्याला 35 रुपये याप्रमाणे त्याला प्रति झाड, याप्रमाणे त्याला 4 वर्षामध्ये याचं अनुदान त्याला मिळणार आहे। 4 वर्षामध्ये मिळणारं अनुदान हे त्याला पहिल्या वर्षी 40%, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 20%, चौथ्या वर्षी 20%। ते झाडाच्या जगणे, ते झाड जगलेलं असेल तर त्याप्रमाणे त्याला पुढचं अनुदान याप्रमाणे मिळत जाईल। अत्यंत चांगली योजना आहे। आपल्या बांधाचा सदुपयोग यामध्ये शेतकऱ्याला करता येतो। आपल्या फळबागेचं संरक्षण चक्रीवादळापासून किंवा गरम वाऱ्यापासून यामधून त्याला निश्चित संरक्षण करता येईल आणि यासोबत त्याचं उत्पन्न वाढीला चांगलं एक त्याला चालना मिळेल। त्याचं उत्पन्न निश्चित वाढणार आहे आणि याशिवाय शेतकऱ्याचं राहणीमानसुद्धा उंचावणार आहे। यासाठी केंद्र शासनाने ही योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेली आहे।